नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? तर काल आपण सरासरीची टेस्ट प्रोवाइड केली होती, बरोबर? तर त्याचं एक्सप्लेनेशन आज आपण करणार आहोत। तर बघा मित्रांनो, 25 प्रश्न आहेत, तर 25 प्रश्न एक्सप्लेन मी करू शकत नाही, कारण काही वेळेचे बंधन असतात, व्हिडिओ फार मोठा होतो आणि काही प्रश्न फार सोपे आहेत। तर जे मीडियम आणि हाय लेव्हलचे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण एक्सप्लेन करणार आहोत आणि बाकीचे सोल्यूशन आपण प्रोवाइड करणार आहोत। तर बघा, पहिला प्रश्न जो आहे तुमच्या समोर, पहिल्या क्रमवार 20 समसंख्यांची सरासरी किती? काय पहिल्या क्रमवार 20 समसंख्यांची सरासरी किती? तुम्हाला काय सांगितलंय? समसंख्यांची सरासरी काढताना जी दिलेली संख्या आहे तीच किती? 20। दिलेली संख्या किती आहे? 20 आहे। 20 जशाला तशी, बरोबर? 20 कशी रे बाबा, जशाला तशी। त्याच्यात किती मिळवायचा? 1। उत्तर किती? 21। म्हणजे पर्याय कितवा? तिसरा। पर्याय कितवा? तिसरा। हा झाला पहिला प्रश्न। सेकंड क्वेश्चनवर आपण जाऊया। काय सेकंड क्वेश्चन वाचा? 5 निकालाची सरासरी 46 गुण आहेत, बरोबर? पहिल्या 4 निकालांचे 45 गुण आहेत, तर पाचव्या विषयात किती गुण मिळाले? सिंपल आहे, 5 निकालाची किती आहे? 5 निकालाची सरासरी 46, म्हणजे 46 गुणिले किती करावं लागेल? 5। त्याच्यापैकी काय, पहिले 4 निकालाचे किती दिले? 45। म्हणजे कसं सोडवावं लागेल बघा, इथे सोडवावं लागेल तुम्हाला असं की सर पहिले 5 निकाल, तर 5 गुणिले किती? 46। काय येणार उत्तर? 5 6 3 0, डोक्यावर 3, 5 4 20 आणि 3 23, 230। त्यापैकी 4 निकालाचे म्हणजे 4 गुणिले किती? 45। मग आता 45 दुप्पट 90 होती, 45 चारपट 180, फरक किती? 0 गेले, 0 सोडवायचं नाही, 230 180 गेले किती? 50। उत्तर किती? पर्याय क्रमांक 1। उत्तर तुमचं काय? पर्याय क्रमांक 1। समजतंय सगळ्यांना? त्यानंतर कितवा प्रश्न आहे आता? तिसरा। उत्तर किती आल्याचं? 50। पर्याय कितवा? 1। पर्याय कितवा? 1। त्यानंतर कितवा प्रश्न आहे? तिसरा। 5 व्यक्ती, हा प्रश्न सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचंय। काय म्हणणं आहे? 5 व्यक्ती असणाऱ्या कुटुंबाचे सरासरी मासिक उत्पन्न किती आहे? 1000। किती जण आहे? 5 जण, म्हणजे 5 जणांचं टोटल इन्कम किती झालं? 5000। टोटल इन्कम किती झालं? 5000। म्हणजे सर 5 × 1000 बरोबर 5 व्यक्तीचं इन्कम झालं किती? 5000 रुपये। त्यांचं म्हणणं आहे जर त्याच कुटुंबातील, नीट लक्ष द्या, कसं, त्याच कुटुंबातील एका व्यक्तीचे उत्पन्न किती? 12000 रुपये वार्षिकने वाढले। कितीने वाढले? 12000 रुपये वार्षिक। म्हणजे एका वर्षामध्ये, काय म्हणतोय मी, एका वर्षामध्ये किती महिने असतात? 12 महिने। किती महिने? 12 महिने असतात, बरोबर? आता हे 12 महिन्यात त्याचं किती इन्कम वाढलं? 12000। म्हणजे एक महिना बरोबर किती रुपये इन्कम झालं? 1000 रुपये। किती रुपये? 1000 रुपये। म्हणजे पैसे पहिले किती होते रे? 5000। नंतर किती वाढले? 1000। टोटल इन्कम किती झालं? 6000 रुपये, बरोबर? आणि माणसं, आता बरेच विद्यार्थी काय करतील, एकूण माणसं, तुम्हाला सांगा, एकूण माणसं जी आहेत ती किती आहेत? पहिल्यापासून 5, कारण त्या 5व्यापैकीच कोणाचं तरी इन्कम वाढलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर मग काय करणार तुम्ही? सर 6000 भागिले 5। उत्तर काय रे? 5 × 5 = 12, म्हणजे 120, म्हणजे किती? 1200। 1200 तुमचं उत्तर। 1200 कितवा? पर्याय क्रमांक ए। पर्याय क्रमांक ए तुमचं उत्तर। समजतंय सगळ्यांना? त्याच्यानंतर कितवा प्रश्न आहे? चौथा। 7 × 5 गुणकाची सरासरी किती? शिकवलेलं जो तुम्हाला, काय शिकवलेलं आहे पहिले? 5 गुणकाची सरासरी म्हणजे काय करायचं तुम्हाला? इथे तुम्हाला काय करायचं आहे की सर 7 चे पहिले 5 गुणक आहे, तर पहिला गुणक 7 × 1 = 7 प्लस शेवटचा गुणक 7 × 5 = 35 / 2। 35 × 7 = 42 / 2। 42 × 4 = 21। पर्याय क्रमांक कितवा? तिसरा। त्याच्यानंतर कितवा प्रश्न आहे? पाचवा। कितवा प्रश्न मित्रांनो? पाचवा। 5 अंकी 4 अंकी 3 अंकी लहानात लहान काय म्हणणं आहे त्यांचं? लहानात लहान संख्यांची सरासरी किती? आता तुम्हाला तर माहिती आहे लहानात लहान संख्या कशा काढायच्या असतात। बघा, 5 अंकी सगळ्यात लहानात लहान किती? 5 अंकी लहानात लहान आहे तुमची किती? 10000। प्लस 3 अंकी किती आहे? 4 अंकी आहे 1000। प्लस 3 अंकी किती आहे? 100। तिघांची बेरीज, बरोबर? बेरीज कशी करता? 0 0 0 हा 0, किंवा 10000 आणि 1 किती रे? 1000। 11000। 11000 आणि 100, 11000 100, म्हणजे 11000 100 भागिले किती संख्या? टोटल 3।
मग काय करणार, सोडवायचं. 3 1 3 3 3 9 11 मधून 9 गेले, उरले 2, 3 7 21. उत्तर किती? 37 म्हणजे पर्याय क्रमांक किती? बी. पर्याय क्रमांक किती रे बाबा? बी. चला सहावं उदाहरण. काय सहावं वाचा? 10 व्यक्तींचे सरासरी वय 40. शिकवलेले तुम्हाला काय, जर सरासरी कितीने वाढली, 1 ने कमी झाली. काय झाली? कमी. किती व्यक्ती होते पहिले? 10 10 × 40 हे झालं 400. नवीन व्यक्ती आल्यास वयाची सरासरी 1 ने वाढले, 1 ने कमी झाली म्हणजे 11 × नवीन व्यक्ती आला ना 1 + 1, आणि सरासरी कमी झाली मग 40 मधून 1 गेला 39. मग 11 9 99 9 7 9 11 3 33 आणि 9 42 429. फरक कितीच आहे? 29. म्हणजे उत्तर काय रे? 29 वर्ष. पर्याय क्रमांक कितवा? ए. पर्याय कितवा? ए. पर्याय तुमचा ए. समजतंय सगळ्यांना? सातवं उदाहरण बघा. चला, 7 क्रमावर विषम संख्यांची सरासरी 35 आहे, तर त्यामधील सर्वात मोठी संख्या कोणती? चिल्लर आहे. तुम्हाला हे सोडवायचं आहे, फार सोपं आहे. त्याच्यानंतर कितवं? 8वं. 3 संख्यांची सरासरी 30 आहे, त्यापैकी हे सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण कितवं? 8वं. व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. कधी पण जर संख्यांच्या तुलनात्मक प्रश्न असेल, कसा ह्या संख्यांची काय केली आहे? तुलना. काय केली आहे? तुलना. बरोबर. मग आता तुलना केली आहे तर कसं सोडवायचं आहे? तर काय करायचं? आपल्याला हा प्रश्न दोन प्रकारे सोडवता येतो, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रकार पर्यायावरून. कसं सोडवायचं आहे? पर्यायावरून. पर्यायावरून कसं सोडवायचं रे? 3 संख्यांची सरासरी 30 आहे, त्यापैकी दुसरी संख्या पहिलीपेक्षा कितीने जास्त आहे? 3 ने जास्त आहे, परंतु तिसरीपेक्षा 6 ने लहान आहे. म्हणजे याचा अर्थ पर्यायामध्ये ज्याही संख्या दिलेल्या आहेत त्या सगळ्या काय आहेत? दुसऱ्या संख्या. पर्यायात दुसरी संख्या दिलेली आहे. पर्यायात दुसरी संख्या दिलेली आहे. मग काय करायचं तुम्हाला आता? दुसरी संख्या दिलेली तर काय करायचं? समजा पहिला पर्याय किती आहे? 25 घेतला तर जी कॅल्क्युलेशन आहे ते कसे होणार बघा तुमचे. जर पहिली संख्या जर मी 25 घेतली, तर काय होणार? नीट बघा. पहिली संख्या 25 घेतल्यावर समजा दुसरी संख्या जी आहे ती किती धरली आहे? 25. किती घेतली आहे? 25. दुसरी 25 आहे, दुसरी संख्या पहिलीपेक्षा 3 ने जास्त, म्हणजे पहिलीपेक्षा 3 ने जास्त, ही झाली 22. आणि तिसरीपेक्षा 6 ने लहान, म्हणजे 6 ने लहान -6, किती? ही झाली 31. आता सरासरी 3 संख्यांची किती आहे? 30 आहे, म्हणजे तिघींची बेरीज बरोबर 30 × 3 = 90. किती पाहिजे बेरीज आपल्याला? 90. आता या तिघांची बेरीज 90 येते का? एकक स्थान करा. 5 2 7 7 1 8 एकक स्थाने 8 नाही आहेत, म्हणजे पहिला पर्याय आपला नाही, म्हणजे ए पर्याय आपला नाही. करेक्ट. आता बी पर्यायाकडे जाऊ. मांडणी अशीच करायची, मधली संख्या आहे ना, तर 28 इथं लिहा. 28 × 6 किती रे? 28 × 6 झाले 34, आणि 28 मधून 3 गेले किती? 25. तिघांची बेरीज करा. 8 × 4 = 12 5 = 17 नाही आहेत, म्हणजे बी पण तुमचं उत्तर नाही. आता सी आहे 27, तर सी क्रमांक आहे 27, दुसरी संख्या 27. 27 मधून 3 गेले 24, 27 × 6 हे बघा इथं लक्ष ठेवायचं, यानुसारच आपण चाललो आहे. ओके, ही मधली संख्या इथं 27 मांडली, 27 मधून 3 गेले 24, 27 × 6 किती? 33. तिघांची बेरीज 7 × 4 = 11 11 3 एकक स्थानी 4 नाही, सी पण नाही. आता 3 पर्याय कटले तर चौथा पर्याय चेक करायचा नसतो, तो उत्तर काय असतं? 100% डी. डी बरोबर 29 हे तुमचं उत्तर. समजलंय सगळ्यांना? कितवा प्रश्न झाला आता? 8वा. चला आता पुढे प्रश्न कोणता आहे? 9वा. 7 च्या पहिल्या 9 विषम गुणकाची सरासरी किती? इथं विषम गुणक म्हटलेत ना, तर काय करायचं आहे? विषम गुणक म्हणजे लगट येणार नाही. पहिला गुणक काय येणार? 7 1 7 हा पहिला क्लिअर आहे, पण विषम गुणक आहे ना, 1 1 × 7 2 येणार का? नाही, म्हणजे विषम संख्या. 1 2 3 4 5 नाही, तर हे कट करू शकता तुम्ही. पहिली 1 येणार, नंतर कोण येणार? 3, नंतर कोण येणार? 3, नंतर कोण येणार? 5, मग 7, मग 9, मग 11, मग 13, म्हणजे 1 2 3 4 5 6, त्यानंतर 7, म्हणजे इथं 7 × 13, कारण काय 7वा गुणक आहे ना, मग 13 7 91. तुम्हाला काय सांगितलं? पहिली संख्या 7 अधिक शेवटची संख्या 91/2, 91 7 98/2 काय? 98/2. मग उत्तर काय येणार?
सातशे पहिले, सॉरी पहिले नऊ विषम गुणक आहे, सातशे पहिले नऊ विषम गुणक आहे, तर इथं थोडं काय करावं लागेल तुम्हाला, तेराच्या पुढे जावं लागेल, तेराच्या पुढे, हा तेरा जो आहे हा सातवा गुणक झाला, एक दोन तीन चार पाच सहा सात, आठवा गुणक पंधरा, आणि नववा गुणक किती येणार रे, नववा गुणक येणार तुमचा सतरा. आता विषम गुणक आहे ना ते, तर मग विषम गुणक काढताना जे बराच वेळ लागला आपल्याला, तर काय करायची, एक टेक्निक वापरायची. टेक्निक काय वापरायची बघा, जर तुम्हाला नऊ विषम गुणक विचारले, किती नऊ विषम गुणक विचारले नऊ, तर मला सांगा काय करायचं रे, सगळ्यात पहिले मांडणी अशी करायची, नीट लक्ष द्या, जर विषम गुणक असतील तर पहिला गुणक तर फिक्स तुम्हाला माहिती आहे, सात गुणिले एक, प्लस नीट बघा, सात गुणिले, सात गुणिले पहिले नऊ विषम गुणक काय, नऊ, तर या नऊला दोन न गुणायचं आणि याच्यातून एक काढायचा, म्हणजे काय होणार ते, म्हणजे होणार नऊ दोन अठरा, अठरामधून एक गेला किती, अठरामधून एक गेला सतरा, बरोबर, म्हणजे साताला किती न गुणायचं, सतराने, आणि कितीने भागायचं, दोनने, मग सात एक सात, सतरा साते एकशे एकोणीस भागिले दोन, एकशे एकोणीस आणि सात किती, एकशे सव्वीस भागिले दोन, एकशे सव्वीस चार दे किती, बेसख बारा बेत्रिक सात, त्रेसष्ट म्हणजे पर्याय क्रमांक किती, ए, त्रेसष्ट म्हणजे पर्याय क्रमांक ए तुमचं उत्तर. समजते सगळ्यांना? चला तर पुढं, मग आता कितवा प्रश्न आहे, दहावा. ए बी आणि सी यांची सरासरी 14 आहे, बी व सी यांच्या बेरजेची दुप्पट 30 आहे, तर ए म्हणजे किती, नीट लक्ष द्यायचं आहे, काय म्हणणं आहे त्यांचं, ए बी व सी, बरोबर, काय म्हणणं आहे त्यांचं, ए बी व सी यांची सरासरी किती आहे, 14 आहे, बरोबर, यांची सरासरी किती आहे, 14 आहे, बी व सी यांच्या बेरजेची दुप्पट, बी व सी यांच्या बेरजेची दुप्पट किती आहे, 30 आहे. ए बी सीची सरासरी ना, ए बी सी म्हणजे तीन घटक, तीन गुणिले 14 बरोबर किती रे, 42. बी व सी यांच्या बेरजेची दुप्पट 30 आहे, म्हणजे सर ए प्लस बी प्लस सी बरोबर आलं आमचं 42, बरोबर, परंतु ते म्हणतायत बी अधिक सीची दुप्पट म्हणजे गुणिले 2 बरोबर किती आहे, 30. मग हे दोन काय भागाकारच जाणार, म्हणजे बी प्लस सी बरोबर 30 भागिले 2, मग बी प्लस सी बरोबर किती येणार, 15. हे पटलं सगळ्यांना? मग आता बी प्लस सी जे आहेत हे इकडे टाका, कसं, बी प्लस सी बरोबर 15, म्हणजे ए प्लस 15 बरोबर 42. मग काय येणार, ए बरोबर 42 मायनस 15, मग 42 15 गेले, 10 2 12 5 गेले 7, म्हणजे बघा एकक स्थान फक्त, हां, 10 2 12 5 गेले 7, एकक स्थानी 7 वालं उत्तर, म्हणजे एकक स्थानी 7 वालं कोणतं आहे, 27, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे तुमचं उत्तर आहे. समजतंय सगळ्यांना? चालायचं आहे पुढे. चलो कितवा प्रश्न आहे, 11वा. पी क्यू आर एस आणि टी हे 5 क्रमाने येणारे विषम अंक आहेत. काय सांगितले रे तुम्हाला, जर विषम अंक असेल, विषम अंक असेल बरोबर, आणि विषम अंक कोणते असेल, एकूण घटकावाले, काय, एकूण घटकावाले, म्हणजे एकूण घटक किती, नीट बघा काय लिहून दिलं होतं त्या दिवशी रे, काय सांगितलंय, एकूण घटक बघायचे, काय, एकूण घटक, एकूण घटक किती आहेत बघा, एकूण घटक, एकूण घटक, एकूण घटक आहेत 5. कसे 5, पी एक क्यू एक आर एक एस आणि टी एक किती झाले, 5. ज्यावेळेस एकूण घटक हे विषम असतील, एकूण घटक हे विषम असतील, तर सरासरी ही कोणती संख्या असते, ही मधली संख्या असते. मधली संख्या कोण आहे, पी क्यू आर एस आणि टी, कोण आहे मधली, पी क्यू आर एस आणि टी क्रमाने आहे ना, तर मधली कोण आहे, आर, म्हणजे उत्तर काय तुमचं, आर, कारण आर कोण आहे, मधली आहे, म्हणजे पर्याय कितवा, ए, पर्याय कितवा, ए. समजते? 11 उदाहरणं झालीत. 12 उदाहरण बघा, 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 55, हे तुम्हाला सोडवायचे. 13 उदाहरण बघा, संजयची 5 विषयातील गुणाची सरासरी 60.6 आहे. तुम्हाला काय सांगितलं मी ऑलरेडी याच्या आधी, की 60.6 आहे ना सरासरी, बरोबर, तर काय करायचं तुम्हाला, 60.6 म्हटलं की सगळ्यात पहिले जी सरासरी दिली आहे त्याला अंडरलाईन करा. 5 विषयातील किती आहे, 60.6, म्हणजे 5 गुणिले 60.6 करावं लागेल, बरोबर, मग चला बरं, 5 गुणिले 60.6, 5 सक 30 80 डोक्यावर 3, 5 00 3, 5 सक 3, एक घर अलीकडे यायचं, किती आलं रे, 303, किती आलं हे, 303. आता उरलेले किती आहेत, 2 विषय,
उरलेल्या दोन विषयात त्याला किती 173 गुण मिळाले. नीट लक्ष द्या आता. उरलेल्या दोन विषयात त्याला 173 गुण मिळाले म्हणजे हे पाच विषयाचे गुण आहेत, हे पाच विषयाचे गुण आहेत. तर दोन विषयाचे गुण दिलेले आहेत, सरासरी नाही. दोन विषयाचे गुण किती? 173. हे किती विषयाचे? 5. आणि हे किती? 73. मग दोघांची बेरीज करा. 3 आणि 3 6, 0 आणि 7 7, 3 आणि 1 4, 476. मग 476 किती विषयाची? 476 किती विषयात पडले? 476 सात विषयाची सस म्हणजे काय? सरासरी आहे. मग काय करावं लागेल? 476 कितीने भागावं लागेल? 7 ना. मग चला, 7 1 7, 7 2 42, उरले 5 7 8 56, उत्तर किती? 68. म्हणजे पर्याय कितवारे? पर्याय तुमचा आहे ए. पर्याय कितवा आहे? ए. समजतंय सगळ्यांना? चला, पुढचं कितवं उदाहरण आहे? 14. तुम्हाला करायचं आहे, सोपं आहे. त्यानंतर 15. हेही फार सोपं आहे, तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर 16. 16 सुद्धा फार चिल्लर आहे, हे तुम्हाला करायचं आहे. पण तरी पण मी सांगतोय. का सांगतोय? बघा, थोडा बदल आहे, आपण बदल काय ते बघूया. एका वर्गातील 6 मुलांना सरासरी 50 गुण मिळाले. 6 गुणिले 50 हे झाले 300. व उर्वरित मुलांना सरासरी 75 गुण आहेत. सर्वांच्या गुणांची सरासरी 60 असल्यास त्या वर्गात एकूण मुले किती? आता इथे मेन अडचण काय माहिती का मित्रांनो? इथे अडचण अशी आहे की इथं जी समजा सरासरी वगैरे तुम्हाला दिलेली आहे, बरोबर, तर ती एकूण काय म्हणतील त्याला, एकूण विद्यार्थ्यांची जी आहे, म्हणजे 6 मुलांना सरासरी 50 गुण हे तर दिलं, पण त्यांनी प्रश्न विचारला एकूण मुले किती, करेक्ट. तर अशा प्रकारच्या उदाहरणात काय करायचं तुम्हाला? एकूण मुले जे आहेत, काय म्हणतोय मी, एकूण मुले जी आहेत ती तुम्हाला किती मानायची? एक्स. एकूण मुले किती मानली? एक्स मानू, करेक्ट. मांडणी कशी करायची नीट बघा. इथं असं करायची मांडणी की एकूण मुले गुणिले सरासरी बरोबर किती मुलं पाहिजे? 6 मुलं. 6 गुणिले 50 प्लस आता उर्वरित, हा नीट बघा, एकूण मुले एक्स म्हणजे उर्वरित पोरं. उर्वरित कसं? कारण ते काय म्हणतायत, 6 ऑलरेडी दिलेत ना, तर उर्वरित किती येणार? एक्स मायनस 6. मग काय करायचं? 6 गुणिले 50 एक्स मायनस 6 उर्वरित पोरं गुणिले किती? उर्वरित मुलांना 75 गुण मिळाले, गुणिले 75. आता हे सोडवायचं आहे तुम्हाला. एकूण मुलं किती मानली? एक्स. एक्स गुणिले सरासरी किती आहे? 50 बरोबर 5 6 30 हे किती झाले? 300 प्लस तुम्हाला तर माहिती आहे कंसाबाहेरच्या संख्येने कंसातल्या सगळ्यांना गुणायचं. 75 एक्सला गुणलं, 75 एक्स मायनस 75 6 गुणायचं आहे. जर 75 6 गुणायचं तर 6 35 0 डोक्यावर 3 7 42 3 45 450. आता हे कसं सोडवायचं तुम्हाला माहिती आहे. लेफ्ट साईडला काय? एक्स आणि 50 म्हणजे 50 एक्स बरोबर 300 अधिक 75 एक्स वजा 450. मग आता हे 75 इकडे राईटला, इकडे 50 आहे, एक्सवाले तिकडे जाणार. मग काय करायचं? 75 एक्स मायनस 50 एक्स हे वजा 450 इकडे प्लस होणार, 300 मायनस होणार. मग 450 मायनस 300 उलट सुलट कसंही लिहिलं तरी चालतं. 75 मधनं 50 गेले 25 एक्स बरोबर, 450 मधनं 300 गेले 150. मग काय करणार? एक्स बरोबर 150 भागिले 25. 150ला 25 भागलं, 25 सक 150, एक्स बरोबर काय आलं? 6. मग त्यांचं काय नाही तर वर्गात एकूण मुले किती? तर त्या वर्गात एकूण मुलं किती आहेत? 6. 6 तर पर्यायात नाही. मग आता आपल्याला कसं करता येईल बघा. एकूण मुले आपण मानलीत किती? 6 मुलांना सरासरी इतके गुण मिळाले. कुठं तरी आपले कॅल्क्युलेशन चुकले ते चेक करावं लागतील. एकूण मुलं आहेत, एकूण मुलं एक्स मानली, सरासरी त्यांची आहे 50. त्याच्यानंतर उर्वरित मुलांना किती? 75 गुण मिळाले. 6 5 3 0 6 7 42 3 45 75 एक्स. मग 75 मधनं 50 गेले 25 एक्स बरोबर, तर 450 मधनं 300 गेले 6. तर याचं उत्तर येतं 6. तर आपण काय करू, एक शेवटी जे आहेत मी याचं सोल्युशन बघतो, म्हणजे ऑप्शन कोणकोणते अवेलेबल आहेत आणि हे नंतर मी सांगतो. सध्या तरी याचं उत्तर आपलं सध्या किती आलं आहे? 6. ओके, पुढे
17 32 37 41 43 48 5 स्टार 55 या संख्येने सरासरी 44 तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल हे मी तुम्हाला सांगितलंय तुम्हाला काय करायचं सरळ 44 ने किती गुणायचे 1 2 3 4 5 6 7 8 8 ने गुणायचे जी ही बेरीज येईल म्हणजे कसं चला करू याला काय करायचं 44 गुणिले 8 8 चौक 32 ही 2 डोक्यावर 3 8 चौक 32 आणि 3 35 352 या सगळ्यांची बेरीज ज्या संख्या दिलेल्या आहेत यांची सगळ्यांची बेरीज किती पाहिजे तुम्हाला 352 बरोबर चला तर मग एकक स्थान 2 आणि 7 9 9 आणि 1 10 10 आणि 3 13 13 आणि 8 13 आणि 8 झाली 21 21 आणि स्टार माहिती नाही पण 21 इथं 1 आला 1 आणि 5 6 करेक्ट म्हणजे तुम्हाला इथं किती पाहिजे टोटल 2 पाहिजे ना मग 6 मध्ये किती मिळवल्यावर अजून 2 होणार म्हणजे एकक स्थानी 2 येणार तर आता इथं काय करायचं 352 आपल्याला बेरीज पाहिजे मग स्टारच्या जागी कोणता अंक केला तर 352 कोणती बेरीज येते ते तुम्हाला शोधायचं आणि याचं फायनल उत्तर काढायचं आहे त्याच्यानंतर 18वा प्रश्न 5 क्रमावर विषम संख्यांची सरासरी हाही सोपा आहे 19वा प्रश्न 1 ते 158 कसा सोडवायचा बघा फरकावाले प्रश्न कसे सोडवायचे नीट बघा सगळ्यांनी फरकावाले प्रश्न कसे सोडवायचे तर लक्ष द्यायचे सगळ्यांनी काय म्हणणं आहे 1 ते 158 1 ते 158 नैसर्गिक संख्यांची सरासरी तुम्हाला शिकवलं नैसर्गिक संख्यांची सरासरी कशी काढायची आहे नैसर्गिक संख्या सरासरी काढायची आहे शेवटची संख्या प्लस 1 म्हणजे 158 अधिक 1 भागिले 2 159 भागिले 2 करेक्ट आणि पुढची 178 म्हणजे 78 प्लस 1 भागिले 2 79 भागिले 2 फरक घ्यायचा आहे ना दोघाचा तर मग दोन्ही अपूर्णांकाचा काय घ्या दोन्ही अपूर्णांकाचा फरक घ्या फरक कसा घेणार बघा सर 159 भागिले 2 मायनस 79 भागिले 2 बरोबर मग काय करणार छेद समान 2 एकदा लिहिला 159 मायनस 79 मग 159 79 गेले 9 9 गेला 0 त्याच्यानंतर 5 7 जात नाही 10 5 15 15 7 गेला 15 7 गेला उरले 8 आणि 1 1 गेला 0 80 भागिले 2 80 4 दे किती 40 40 तुमचं उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक कितवा पर्याय क्रमांक सी समजतंय सगळ्यांना हां त्यानंतर कोणतं 20वं उदाहरण आहे 9 संख्यांची सरासरी हे तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे तुम्हाला हे सेम तसं सोडवायचं आहे त्याच्यानंतर 21 क्रमांकाचं पहिली संख्या 21 क्रमांक आणि 8 क्रमांक काय 8 व 21 सारखे आहेत कसे आहेत सारखे आहेत तसे सोडवायचे तुम्हाला त्याच्यानंतर 22 क्रमांकाचं उदाहरण एका फलंदाजाने त्याच्या 12व्या सामन्यात 63 धावा केल्यामुळे त्याची सरासरी धावसंख्या 2 वाढली हे उदाहरण मी तुम्हाला डिटेल सांगत आहे कसं सोडवायचं बघा काय म्हणणं आहे 12व्या सामन्यात तर 12व्या सामन्यानंतर त्याची सरासरी धावसंख्या किती समजा काय लिहितोय मी समजा सरासरी किती मानू एक्स मानू बरोबर एका फलंदाजाने 12व्या सामन्यात एक्स कोणाची सरासरी 11व्या सामन्यापर्यंत एक्स मानली बरोबर मग काय करायचं रे काय म्हणणं त्यांचं 12व्या सामन्यात 63 धावा केल्यामुळे त्याची सरासरी धावसंख्या 2 वाढली मग नीट बघा मांडणी कशी करायची 11 सामने 11 गुणिले एक्स बरोबर प्लस हे झाले 11 सामने 12व्या सामन्यात किती धावा केल्या 63 म्हणजे प्लस 63 बरोबर बरोबर का ही मांडणी कशी करतो मी कोणत्या नियमानं करतो नीट बघा नियम असा आहे की असं लिहितोय मी इथं की 11वा सामना प्लस 12वा सामना बरोबर सरासरी काय बरोबर सरासरी गुणिले एकूण सामने बरोबर आता सरासरी काय आहे सरासरी काय म्हणणं आहे एक्स बरोबर 11व्या सामन्यापर्यंत मानली एक्स जशाला जशी 11व्या सामन्यात किती एक्स गुणिले किती 11व्या सामन्यापर्यंत किती एका फलंदाजाने म्हणजे 11 प्लस आता 12व्या सामन्यात त्यांनी रन काढलेत असं सांगणं आहे तर 12व्या सामन्यात किती काढले 63 प्लस 63 केले प्लस आता सरासरी कितीच राहील हा 11वा सामना हा 12वा सामना हा 11वा आणि कितवा 12वा म्हणजे 11 आणि 12 दोन्ही मिळून सरासरी किती मानावं लागेल जी पहिले होती एक्स बरोबर कितीने वाढली 2 एक्स प्लस 2 गुणिले एकूण सामने किती झाले
बारा, एकूण सामने किती 12। आता हे सोडवायचं, 11 गुणिले x, 11x अधिक 63 बरोबर 12 गुणिले x 12x प्लस 12 गुणिले 2 12 2 24। मग काय करणार रे, 63 जशाला तसा, 24 इकडे येणार -24 बरोबर 12x जशाला तसा -11x तिकडे जाणार। मग 12 मधनं 11 गेले 1 म्हणजे एक्स बरोबर 63 मधनं 24। मग 3 तून 4 जातील का? नाही। 10 तीन 13 न 4 गेले 9, 7 न 3 गेले 3 39 बरोबर। म्हणजे 39 हे जे उत्तर आलं नीट बघा, एक्स म्हणजे काय, 11व्या सामन्याची सरासरी। पण प्रश्न काय विचारलाय, प्रश्न हा विचारलाय तर त्याच्या, प्रश्न नीट बघा, तर त्याच्या 12व्या सामन्यानंतर त्याची सरासरी धावसंख्या किती असेल? 11व्या सामन्याला किती काढली आपण? 39। 12व्या सामन्यात 2 ने वाढली, 39 प्लस 2 उत्तर किती? 41। पर्याय क्रमांक ए, पर्याय क्रमांक कितवा? ए। तर या प्रकारात आहे, कितवा प्रश्न आहे तो 22वा। हा प्रश्न जो आहे डिटेल मेथडने मी सांगितला आहे, याला जर तुम्हाला शॉर्टकट जर वापरायचं असेल तर शॉर्टकट कसा आहे, हा इथं मी शॉर्टकट लिहिला आहे बघा, हा जो आहे हा काय आहे, शॉर्टकट आहे बरोबर। तर हा शॉर्टकट तुम्ही वापरू शकता। पुढे कितवा आहे, 23वा प्रश्न, सिंपल आहे, तुम्ही सोडवू शकता। त्यानंतर 24, यस 24 हा प्रश्न आपल्याला बघायचा आहे। 24व्या प्रश्नात काय करायचं आहे, मांडणी। मांडणी कशी, 1/10, 1/100, 1/1 लाख बरोबर। तर मांडणी करताना 1/10 म्हणजे 0.1, त्यानंतर 1/100 म्हणजे 0.01, आणि 1/1 लाख म्हणजे 0.0000। किती शून्य आहेत ते? ते शून्य आहेत टोटल 1, 2, 1, 2, 3, 4, 5। किती शून्य आहेत? 5, म्हणजे 1, 2, 3, 4 आणि हे 5, जितके शून्य तितके अंक असले पाहिजेत। मग 5 शून्य म्हणून टोटल 5 अंक। यांची बेरीज करायची, बेरीज करताना कशी करायची, आता मांडणी करा, मोठी संख्या पहिले लिहा 0.00001 प्लस मांडणी करताना पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे, पॉईंटच्या खाली काय आला पाहिजे, पॉईंट आला पाहिजे। कसं बघा, 0.0001 त्याच्यानंतर प्लस 0.1। चला बरं, मग कोणीच नाही खाली, तर 0, 0, 0, 0, 0, 0 का बरं असं करतो आहे, कारण सरासरी म्हणजे काय, एकूण घटक भागी एकूण बेरीज भागिले एकूण घटक। मग 1 जशाला तसा, 1 जशाला तसा, 1 जशाला तसा, 1 जशाला तसा परत 0. म्हणजे याचा अर्थ काय की सर, 0.1101 आम्हाला कितीने भागायचं आहे, कितीने भागायचं आपल्याला 3 ने, कारण सरासरीचं सूत्र काय बघा, सरासरीचं सूत्र आहे एकूण घटकाची बेरीज भागिले एकूण घटक बरोबर। एकूण घटकाची बेरीज आहे ना, तर एकूण घटक किती आहेत, 3। एकूण घटकाची बेरीज आपण केली 0.0011001/3। आता भागाकार करायचा आहे ना, तर पॉईंटचा भागाकार करता असताना विचार करायचा आणि सरळ भागाकार करून घ्या, 3 1 3 3 0 0। आता 11 भाग जातो करे, नाही इथं पॉईंट नाही असं गृहित धरा, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, 3 0 0, मग काय झालं, परत हे 11 गेले 3 3 9 परत 2 उरले, 2 2 झाले 20, 3 9 3 3 8 24, 3 7 21 नाही 3 6 18 परत उरले 2 परत 3 6 18 बरोबर। मग आता इथे जर तुम्ही बघितलं तर 0.366। आता पर्याय जर तुम्ही पाहिले तर पर्यायामध्ये नीट बघा, तर पर्यायामध्ये 366 इथं आहे का, नाही 366 इथं आहे का, नाही 366 कुठे, इथं आहेत, म्हणजे उत्तर किती आहे, सी, पर्याय क्रमांक किंवा सी तुमचं उत्तर। त्याच्यानंतर 25 क्रमांकाचा प्रश्न बघायचा आहे, फार सोपा आहे। 100 पासून 350 पर्यंतच्या संख्यांची सरासरी किती, फरक कसा रे, फरक समान, फरक समान म्हटल्यावर तुम्हाला माहिती, पहिली संख्या 100 प्लस 350, 450, 450ला 2 ने भागायचं, उत्तर किती, 225। आलं लक्षात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही क्रॉस चेक करायचं तुम्हाला किती मार्क्स पडलेत काय, आणि जो प्रश्न समजला नाही तो परत मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता किंवा व्हॉट्सअपवरती मला तुम्ही विचारू शकता। तर सगळ्यांना टेस्ट एक्सप्लेन केलेली आहे, ज्याला कुणाला डाऊट असेल त्यांनी मला नंतर व्हॉट्सअपवरती प्रश्न विचारू शकता। ओके, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।